नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक देवेंद्र लवटे तुमच्या सगळ्यांचं देवेंद्र सर फिजिक्स गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। नंतर बघणार आहोत आपण पुढचा एम सी क्यू सेकंड काय आहे बघा। एक्झरसाइजमधला आपण रोटेशनल डायनॅमिक्समधला एक्झरसाइज बघतो। नेक्स्ट एम सी क्यू, अ पार्टिकल ऑफ मास 1 kg टाईड टू अ 1.2 meter लॉंग स्ट्रिंग इज व्हर्ल टू परफॉर्म पी सी एम म्हणजे वर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर ग्रॅव्हिटी। मिनिमम स्पीड ऑफ ए पार्टिकल इज 5 meter per second। कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट्स। हा रोटेशनल डायनॅमिक्समधला दुसरा एम सी क्यू आहे एक्झरसाइजमधला। तर आपल्याला बघा दोन स्टेटमेंट दिलेली आहेत। पहिला मॅक्झिमम स्पीड मस्ट बी 5√5 meter per second म्हणजे व्ही। सेकंड आहे डिफरन्स बिटवीन मॅक्झिमम अँड मिनिमम टेन्शन्स अलॉन्ग द स्ट्रिंग इज 60 newton। आणि या दोन्ही वाक्य आपल्याला दिलेले आहे सेंटेन्स, त्या खाली दिलेला सिलेक्ट करेक्ट ऑप्शन। तर दोन्हीपैकी कुठला म्हणजे खाली दिलेल्यापैकी ह्या दोन्ही वाक्यापैकी कुठली वाक्य बरोबर आहे? तर खाली दिलेले आहेत बघा, बघूया आपण कुठले ऑप्शन आहे। ओनली द स्टेटमेंट पी इज करेक्ट। ती काय आहे? मॅक्झिमम स्पीड मस्ट बी 5। हा काय? सेकंड ओनली द स्टेटमेंट क्यू इज करेक्ट। फक्त हे करेक्ट आहे क्यू 2 नंबरचा। तिसरा दिला आहे बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट, दोन्ही पण बरोबर आहेत। आणि चौथं आहे बोथ स्टेटमेंट्स आर इनकरेक्ट, दोन्ही पण चुकीचे। तर इन डिटेल आपण बघूया। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय माहीत पाहिजे? व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, उभी वर्तुळाकार जी काय गती आहे, म्हणजे सर्क्युलर मोशनचे दोन प्रकार UCM आणि नॉन UCM। त्यामध्ये आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एकसमान वर्तुळाकार गती, आणि नॉन UCM मध्ये आपण बघितलं की त्यामध्ये एकसमानता नसते, म्हणजे स्पीड जी आहे ते व्हेरिएबल असतं, आपण बघितलंय पाठीमागच्या वेळेस। तर आता निश्चित आपल्याला बघायचं आहे काय, स्पीडच्या संदर्भात एक वाक्य आहे स्पीड 5√5 येते का, आणि दुसरं आहे टेन्शनच्या संदर्भात। ओके, तर बघूया आपण कशा पद्धतीने। बघा फिगर दिलेली आहे, त्या फिगरवरून आपल्याला काय सांगता येत आहे? बघा की उभ्या वर्तुळाकार कक्षेमध्ये असलेली काय आहे ही फिगर। एखादा पार्टिकल उभ्या वर्तुळाकार कक्षेत फिरतो आहे, त्यावेळेस हायएस्ट पॉईंटला असताना व्हेलॉसिटी किती आहे हे एक्सप्रेशन आपण बघितलेलं आहे √RZ। मिड पॉईंटला आहे √3RZ आणि लोएस्ट पॉइंटला एक √5RZ। आता हे वेगवेगळ्या ठिकाणचं त्याचा वेग आहे जर पार्टिकल उभ्या वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असेल तर। आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, काय विचारलेलं आहे बघा, की पार्टिकल ऑफ मास 1 kg टाई टू 1.2 meter लॉंग स्ट्रिंग वर इन परफॉर्म वर्टिकल सर्क्युलर अंडर द ग्रॅव्हिटी। मिनिमम स्पीड दिलेला आहे 5 meter per second। आता ह्या तीन मधलं मिनिमम स्पीड कुठला आहे आपण ओळखूया, √RZ, √3RZ का √5RZ? साहजिकच आपण सांगूया मिनिमम स्पीड √RZ, आणि मॅक्झिमम कुठला असेल ह्या तिन्हीमधलं √5RZ। मिनिमम हे दिले आपल्याला 5 दिलेलं आहे, √RZ ची व्हॅल्यू 5 दिलेली आहे। ओके, तर मग आता आपल्याला इथं √RZ म्हणजे मिनिमम व्हॅल्यू 5 दिले। तर आता आपल्याला काय बघायचं आहे बघा, की निश्चित ही काय दोन सेंटेन्स दिलेली आहेत, ह्या दोन सेंटेन्स म्हणजेच मॅक्सिमम स्पीड 5√5 येते का बघायचं आहे आपल्याला। बघूया मॅक्झिमम स्पीड तर √5 आहे, सो व्ही मॅक्स इज इक्वल टू √5RZ। आपल्याला ही व्हॅल्यू दिले 5 meter per second, ही व्हॅल्यू दिले 5 meter per second, बरोबर आहे। मग आपण याचं कन्वर्शन √5RZ याच्यामध्ये करूया, म्हणजे कसं, व्ही मॅक्स इज इक्वल टू √5 × √RZ असे आपण फोड केली का, तर √RZ ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे √5 दिले, पण ही व्हॅल्यू इथे ठेवूया। म्हणजेच काय होईल बघा, व्ही मॅक्स मॅक्झिमम स्पीड √5 × 5, म्हणजेच हेच आपल्याला असं लिहिता येईल मॅक्सिमम, व्ही मॅक्स इज इक्वल टू 5 रूट
5 मीटर पर सेकंड। मग हेच आपल्याला पहिलं जे ऑप्शन क्यू दिलेलं आहे तो काय दिलेला आहे बघा, पी काय दिलाय, पी मॅक्झिमम स्पीड मस्ट बी 5√5। मॅक्सिमम स्पीड किती आहे? 5√5। आलं का मॅक्सिमम स्पीड आपलं इथं? इथं आले का बघा, मॅक्सिमम स्पीड 5√5 आलेलं आहे, म्हणजे पहिलं पी वाक्य बरोबर आहे। आता दुसरं जे वाक्य आहे ते टेन्शनच्या संदर्भात आहे। काय सांगितलंय? डिफरन्स बिटवीन मिनिमम अँड मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग इज 60 न्यूटन, म्हणजे दोन टेन्शन मधला फरक 60 न्यूटन इतका आहे का बघायचं। तर हा पहिला तर बरोबर आहे आपला, पी सेंटेन्स करेक्ट आहे। दुसरं आता बघूया टेन्शनच्या संदर्भातलं। आपल्याला टेन्शन माहीत आहे, जसं व्हेलॉसिटी हायएस्ट पॉईंटला आपण पाहिली तशी टेन्शन सुद्धा हायएस्ट पॉईंट, मिड पॉईंट आणि लोएस्ट पॉईंटला आपल्याला माहीत आहे। काय आहे बघा, हायएस्ट पॉईंटला टेन्शन जे असतं ते 0 असतं, मिड पॉईंटला टेन्शन जे असतंय ते 3 MJ आहे काढलेलं आहे एक्सप्रेशनच्या, आणि लोएस्ट पॉईंटला टेन्शन जे आहे ते 6 MJ आहे। मग विचारले काय, मॅक्सिमम अँड मिनिमम मधला फरक किती आहे? डिफरन्स बिटवीन मिनिमम मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शन अलॉन्ग द स्ट्रिंग इज 60, 60 न्यूटन आहे का बघायचं। दोन्हीतला फरक घेऊया, टेन्शन ऍट लोएस्ट पॉईंट मायनस टेन्शन ऍट हायएस्ट पॉईंट। टेन्शन ऍट लोएस्ट पॉईंट 6 MJ आहे, 6 MJ मायनस 0, म्हणजे दोन्ही मधला टेन्शन ऍट लोएस्ट मायनस टेन्शन ऍट हायएस्ट इज इक्वल टू 6 MJ आहे। मग ह्या मासची व्हॅल्यू ठेवूया, मासची व्हॅल्यू 1 आहे आणि जी ची व्हॅल्यू 10 ठेवूया, मग आपल्याला माहित आहे 6 × 6 = 60, म्हणजे हे 60 आलं। डिफरन्स इन टेन्शन ऍट मॅक्झिमम अँड मिनिमम इज इक्वल टू 60 न्यूटन। तर 60 न्यूटन हा सुद्धा ऑप्शन जो आहे तो आपला, म्हणजे दिलेलं दुसरं जे वाक्य आहे ते वाक्य बघा, ते सुद्धा बरोबर आहे। म्हणजे कुठलं? वरचं तर बघितलं, मॅक्सिमम स्पीड मस्ट बी 5√5 आत्ताच बघितलं, आणि दुसरं जे आहे डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शन अलॉन्ग द स्ट्रिंग इज 60 न्यूटन हे आपण बघितलं। ओके, डिफरन्स मॅक्सिमम आणि मिनिमम मधला, पण दोन्ही वाक्य आपली बरोबर आहे। म्हणजे थोडक्यात कुठलंही ओनली द स्टेटमेंट पी इज करेक्ट नाही, ओनली द स्टेटमेंट पी इज नाही, बोथ स्टेटमेंट्स आर करेक्ट, म्हणजे हा ऑप्शन जो आहे तो आपला सी ऑप्शन जो आहे तो बरोबर आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, काही ह्याच्यावरती बऱ्याच जणांनी फक्त एकच सांगितलं आहे कुठला, की क्यू, म्हणजे हा बी ऑप्शन जो आहे तो बरोबर दिला आहे, पण तुम्हाला इन डिटेल सांगितलेलं आहे विथ एक्झाम्पल विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलं आहे, म्हणजे दोन्हीही जे आहेत स्टेटमेंट बरोबर आहेत। तर तुम्ही कुठलंही बाकी ज्यांनी सांगितलं लक्षात ठेवणार, तुम्हाला विथ प्रूफ विथ एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे। धन्यवाद, परत पुढचा MCQ नेक्स्ट व्हिडिओमध्ये।